अकोला शहरातील कौलखेड चौकमधील कापड दुकानात कोल्हा शिरला. वन विभागाच्या टीमने या कोल्ह्याला जेरबंद केला आहे. दिवसेंदिवस मानव आणि वन्यजीव यामधील संघर्ष हा वाढतच चाललेला आहे. त्याचाच परिणाम जंगलातील वन्यप्राणी हे शहरापासून जवळ असलेल्या भागामध्ये राहत आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे आज कौलखेड चौकातील एका कापड दुकानात घडलं आहे. कौलखेड चौक स्थित गजानन इस्टेट कॉम्प्लेक्समधील पियुष कलेक्शन या कापड दुकानात अक्षरशः एक कोल्हा जातीचा प्राणी शिरला. हा कोल्हा शिरताच दुकानातील संचालक आणि दुकानामध्ये काम करणारी युवती अक्षरशः भयभीत झाली. काही काळाच्या आतच हा सर्व प्रकार घडल्याने त्यांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेला. बचावामध्ये संचालक राजेश तायडे आणि दुकानातील युवती आणि धावपळ करीत खुर्ची आणि टेबल त्याच्या कोल्ह्याकडे फेकले आणि तो कोल्हा दुकानातील एका कपड्याच्या रागखाली लपून बसला. काही क्षणातच दुकानाचे संचालक राजेश तायडे यांनी धावपळ करीत दुकानाच्या बाहेर प्रवेश केला आणि दुकानाचं शटर लावून कोल्ह्याला आतमध्ये बंद केलं. त्यानंतर या घटनेची माहिती अकोला वन विभागाचे वनरक्षक राजेश बिरकड यांना दिली. राजेश बिरकड यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वार्तालाप करीत कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळ गाठलं. वन विभागाच्या टीमने जाळ्याच्या सहाय्याने या कोल्ह्याला पकडून पिंजऱ्यामध्ये जेरबंद केला आहे. बोला. तिथं थोड्या वेळापूर्वी आमच्या दुकानामध्ये एक कोल्हा घुसला आणि त्यांना माझ्यावर अटॅक केला होता. आणि आमचे नागेसर सर हजर होते, त्यांच्यासोबतच पाहिले होते. तसं आमची एक दुकानात मुलगी होती, तिच्यावर पण त्यांनी थोडासा म्हणजे ते पकडण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या अंगावर पण तिला लागला होता, पण आम्ही शेवटी बाहेर पडून आलो आणि दुकान लावून घेतलं परत लावून. ते आला कुठून हे आम्हाला कळलंच, ती कसं आतमध्ये आलं. कोणता प्राणी आहे तो? कोल्हा, छोटा आहे कोल्हा. असा कोल्हा आहे पण आक्रमक आहे खूप. कोणकोण जखमी याच्यात कारण रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.